सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात असणाऱ्या त्रिमूर्ती चौक येथील बंद घर फोडून चोरट्यांनी घरफोडी केली बेडरूम मध्ये असणाऱ्या लोखंडी कपाटाचे लॉकर उचकटवून त्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सव्वीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय सदर घरफोडीची घटना मंगळवार दिनांक वीस जून रोजी पहाटेच्या सुमारास झाली या प्रकरणी कविता दीपक माने वर्ष अडतीस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली